आणि महत्वाची बातमी, शरद पवारांच्या पक्षाला नवं नाव मिळालेलं आहे. शरद पवारांच्या पक्षाला नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे नाव देण्यात आलेलं आहे. निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या पक्षाला नाव देण्यात आलंय. शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडून हे नाव देण्यात आलेलं आहे. नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे नाव शरद पवार पक्षाला मिळालेलं आहे. अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून. संदीप, निखिला, खरं तर ज्या वेळेला आज निवडणूक आयोगाकडे तीन नावं सादर करण्यात आली होती त्यापूर्वी प्रमुख नेत्यांचं असं म्हणणं होतं, वरिष्ठ नेत्यांचं, की शरद पवार हे पक्षाचे संस्थापक आहेत. जरी अजित पवार पक्षातून दूर गेलेले असले आणि जरी नाव त्यांना मिळालं असलं तरी नवीन जे नाव आहे त्या नावामध्ये शरद पवार यांचं नाव असावं असा आग्रह होता आणि त्या पद्धतीनं तीन नावं देण्यात आली होती. नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, शरद पवार, शरदचंद्र पवार आणि शरदराव पवार अशा पद्धतीची तीन नाव होते. त्यातलं नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या नावावर आता अंतिम शिक्कामोर्तब झालेला आहे असं म्हणता येईल. निवडणूक आयोगानं हे त्यांना आता नाव दिलेलं आहे. हे नाव तात्पुरतं आहे फक्त असं म्हणता येईल, कारण राज्यसभा निवडणुका ज्या आहेत त्या तोपर्यंतच आता हे नाव जे आहे ते चालणार आहे. आणि महत्वाचं येत आहे की त्यानंतर पुन्हा हेच नाव कंटिन्यू केलं जातं का हे देखील बघावं लागेल, कारण त्याप्रमाणे शिवसेनेचं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या गटाला देण्यात आलं होतं आणि आतापर्यंत तेच नाव कंटिन्यू झालेलं आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या गटासाठी देखील हेच नाव कंटिन्यू होतं का हे बघावं लागेल, कारण राष्ट्रवादी काँग्रेस हे असंच फक्त या दोन शब्दांचं नाव जे आहे ते आता इथून पुढे अजित पवार यांच्याकडे असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे नाव आता शरद पवार यांच्या गटाकडे असेल. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुका असतील, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील आणि विधानसभा निवडणुका असतील, या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे नाव आता अतिशय महत्वाचं आहे. आता प्रतीक्षा दुसरी आहे की चिन्हाची, कारण घड्याळ हे चिन्ह जे होतं ते आता गेलेलं आहे अजित पवार यांच्या गटाकडं. त्यामुळे महत्वाचं हेच आहे की आता शरद पवार यांच्या गटाला काय चिन्ह दिलं जातं, मात्र राज्यसभेची निवडणूक झाल्यानंतरच या चिन्हांचं वाटप होणार आहे. लोकसभा निवडणुकांची तयारी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सध्या सुरू आहे आणि वटवृक्ष या चिन्हावर खरं तर शरद पवार गट आग्रही आहे अशी देखील सूत्रांची माहिती आहे, कारण शरद पवार यांचं वय पाहता किंवा त्यांचं काम पाहता वटवृक्ष हे एक साजेसं चिन्ह आपल्या पक्षाला आहे असं अनेक कार्यकर्त्यांचं नेत्यांचं म्हणणं आहे. मात्र प्री सिम्बॉलची जी यादी आहे निवडणूक आयोगाची त्या यादीमध्ये वटवृक्ष हे चिन्ह सध्या नाही आहे, मात्र त्या बाबतीतली जी प्रक्रिया असते ती प्रक्रिया पूर्ण करून निवडणूक आयोगाकडे शरद पवार यांचा जो गट आहे किंवा जो आता पक्ष आहे तो दावा करू शकतो. त्यामुळं ते देखील मिळतं का त्यांच्या पक्षाला आता हे बघावं लागेल. मात्र आता इथून पुढे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षा ही आता शरद पवार यांच्या पक्षाची नवी ओळख असणार आहे. संदीप, पुन्हा एकदा आपण पाहूयात, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे नाव आता शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेलं आहे. चिन्हासंदर्भात